नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो संतोष यादव दोन वेळेला एव्हरेस्ट शिखर सर करणारी आणि गौरी शंकर शिखरावर सुद्धा यशस्वी चढाई करणारी एक यशस्वी गिर्यारोहक महिला यात संतोष यादव यांच्यावर अ डिफरंट काइंड ऑफ फेमिनिस्ट हा शेफाली वैद्य यांनी लिहिलेला जुना लेख मध्येच पुन्हा एकदा वाचला आणि तोच आजच्या आनंदी गट्ट्यावर तुमच्याशी शेअर करते एका वर्कशॉपसाठी दिल्लीला चाणक्यपुरीमधल्या हरियाणा सदनमध्ये उतरले होते सहा वाजता कार्यक्रम संपला माझी परतीची फ्लाईट रात्री अकरा वाजताची होती त्यामुळं खाली रिसेप्शनला बसले होते भेटायला आलेल्या लोकांशी गप्पा सुरू होत्या तेवढ्यात मला एका हसऱ्या चेहऱ्याच्या बाई लिफ्टजवळ कुणाशी तरी बोलताना दिसल्या अंगानं अगदी सडपातळ कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाउज साधी सुती साडी हरियाणवी पद्धतीनं डोक्यावरून घेतलेला पदर हातात सोन्याची जुन्या घडणावळीची जाड बांगडी कपाळाला भलं मोठं गोल कुंकू कुंकूच टिकली नव्हे आणि भांगेत भरलेला सिंदूर बाह्यदर्शनी दिसायला त्या भारतातल्या कुठल्याही खेड्यातल्या एका साध्या सुध्या गृहिणीसारख्या होत्या पण का कोण जणे मला त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व खूप आवडलं बाह्य वेश जरी अत्यंत जुन्या वळणाचा आणि पारंपरिक वाटत असला तरी त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून कमालीचा आत्मविश्वास आणि सहजता जाणवत होती चेहरा विलक्षण हसरा आणि लाघवी होता माझं लक्ष राहून राहून त्यांच्याकडे जात होतं तेवढ्यात त्याच आमच्याकडे वळल्या आणि हसून त्यांनी आमच्याकडे बघून हात जोडले ह्या कोण आहेत माहिती आहेत का त्यांच्याबरोबरच्या माणसानं विचारलं ह्या संतोष यादव ह्या संतोष यादव दोन वेळेला एव्हरेस्ट सर केलेल्या माउंटेनियर त्याच संतोष यादव मी विचारलं माझ्या स्वरातला सूक्ष्म अविश्वास त्यांना जाणवला असावा आणि त्या हसून म्हणाल्या हो मीच ती संतोष यादव एव्हरेस्ट दोन वेळेला चढले मी आणि गौरीशंकर पण मी बसू का इथे मी अर्थातच हो म्हटलं संतोष यादव शेजारी येऊन बसल्या अगदी खूप जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या आम्ही गप्पा मारल्या तुम्ही दिल्लीला कामानिमित्त आलाय मी विचारलं नाही मी इथेच राहते माझी मुलं दिल्लीत शाळेत जातात अकरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाची मुलगी त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून इथे राहतीय पर्वतारोहण करता का अजून मी विचारलं नाही मुलांच्या जन्मानंतर ब्रेक घेतला मी आता मुलांच्या सुट्ट्या असतात तेव्हा मनालीजवळच्या एका छोट्या गावात शाळकरी मुलांची शिबिरं घेते मुलांना माउंटेनिअरिंग शिकवता मी विचारलं यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या माउंटेनिअरिंग तो बस एक माध्यम है हम बच्चो को बहुत कुछ सिखाते हैं योग स्वास्थ्य की रक्षा पर्यावरण की रक्षा हिमालय से नाता जोडना अपनी संस्कृती से नाता जोडना हिमालय की गोद में इतना समय बिताने के बाद मैं एक बात जान गई हूं हिमालय की रक्षा करनी है बहा के पर्यावरण की अगर रक्षा करनी है तो हमें अपने संस्कृति से जुडकर वो करनी होगी तुम्ही माउंटेने कधीपासून करायला लागलात मी विचारलं लागला? मी, मी जयपूरमध्ये अकरावीला शिकत होते वसतिगृहात राहत होते तेव्हापासून मला हिमालयाचं वेळ लागलं आईवडिलांना न सांगता मी एका उन्हाळ्याच्या सुट्टीत उत्तर काशीच्या नेहरू माउंटेने इन्स्टिट्यूटच्या निवासी कोर्सला प्रवेश घेतला त्या तुकडीत मी वयाने सगळ्यात लहान होते आणि शरीरानेही अगदीच बारीक होते सगळ्या शिकवणाऱ्या लोकांना वाटलं ह्या मुलीला हा कोर्स झेपणारच नाही दोन तीन दिवसातच ही कोर्स सोडून जाईन पण कोर्स संपला तेव्हा मी तुकडीत सगळ्यात उत्तम गुणानं उत्तीर्ण झाले होते का माहितीये कोर्सला प्रवेश घेताना माझ्या मनात एकच विचार होता मला पुढचे सहा आठवडे शक्य तितका हिमालय डोळ्यात भरून घ्यायचा माझ्या बरोबरीच्या बहुतेक मुली मी माउंटेनियर होणारच ही ईर्ष्या बाळगून आल्या होत्या मी मात्र मला हिमालय बघायचं आहे या इतक्याच उद्देशानं आले होते त्यामुळे माझ्यावर कसलंच दडपण नव्हतं जे जे कोर्समध्ये शिकवलं ते मी आनंदानं आणि मजा म्हणून केलं माझ्या मनावर कसलाच ताण नव्हता त्यामुळं ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप चांगलं होतं माझं मी दररोज पूजा करायचे ध्यान करायचे त्यामुळे माझं मन शांत होतं आणि मनाचा शरीरावर किती प्रघाढ प्रभाव असतो ते मला या कोर्समध्ये समजलं पुढे मी आय टी बी पीची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणानं उत्तीर्ण होऊन फोर्समध्ये इन्स्पेक्टर म्हणून कामाला लागले माउंटेनिअरिंगच्या मोहिमा पार पडल्या आयुष्य भरभरून जगले हरियाणातल्या एका छोट्या गावातली मुलगी मी आज देश विदेशात जाऊन लिडरशिपवर व्याख्यानं देते आणि तिथे कुठेही माझं बाई असणं आई असणं देवावर विश्वास ठेवणारी धार्मिक हिंदू बाई असणं आड आलं नाही माझे सगळे निर्णय मी स्वखुशीनं घेतलेत माझे कपडे माझं नोकरी सोडून देणं सगळे निर्णय मी पूर्ण विचारांती आणि स्वखुशीनं घेतलेत मुलं झाली तेव्हा ठरवलं होतं की चौदा पंधरा वर्षाची होईपर्यंत फक्त त्यांना वेळ द्यायचा मी आज तेच करते आणि खरंच मुलं एकदम गुणी निपजली आता सुद्धा तुम्ही बघा ना इथं मी तुमच्याशी गप्पा मारती आहे आणि मुलं खोलीत शांतपणे अभ्यास करतायत मला खूप लोक विचारतात तुम्हाला पाच मोठे भाऊ तुमच्या वडिलांनी त्यांना शहरात पाठवून इंग्रजी शाळेत घातलं तुम्हाला मात्र गावात हिंदी शाळेत ठेवलं एक स्त्री म्हणून तुमच्यावर अन्याय नाही का झाला मग मी त्यांना सांगते त्या काळात मुलींना शाळकरी वयात घरापासून दूर पाठवायला सहजासहजी कोणी तयार व्हायचं नाही वडिलांची प्राप्ती बेताची होती इतक्या सगळ्या मुलांच्या हॉस्टेलचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नव्हता त्यामुळे त्या परिस्थितीत त्यांना योग्य वाटला तो निर्णय त्यांनी घेतला माझे खूप लाड केले त्यांनी आणि पुढे दहावी झाल्यानंतर मोठ्या आनंदानं घरापासून दूर जयपूरला हॉस्टेलला राहू दिलंच की आजचे फेमिनिस्ट मापदंड वापरून मी त्यांच्या मायेचा आणि आम्हा मुलांसाठी त्यांनी खालेल्या खस्तांचा अपमान करू इच्छित नाही सोळाव्या वर्षी माझं लग्न करा म्हणून नातेवाईक त्यांच्या मागे लागले होते पण पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणारच असा माझा निर्धार होता आणि मगच लग्न करणार हा माझा निर्णय माझ्या आईवडिलांनी बिनतक्रार स्वीकारला मग मा केवळ मला हिंदी शाळेत घातलं त्यांनी आणि माझ्या भावांना इंग्रजी शाळेत घातलं म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं रडगाणं मी का गात बसू आणि इंग्रजीचंच तर म्हणाल तर मी आता तुमच्याशी इंग्रजीतूनच बोलतेय हिंदी शाळेतनं शिकले म्हणून माझ्या आयुष्यात फार काही नुकसान नाही झालं उलट फायदाच झाला मी माझ्या भाषेतलं माझ्या मातीतलं साहित्य वाचू शकले माझ्या भाषेत बोलू लिहू शकते इंग्रजी शिकण्यासाठी मला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली हे खरं आहे पण मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारलं आता मी इंग्रजीतून देशातल्या मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्थांतून भाषणं देते तिथे कुठेही माझं हिंदी माध्यमातून शिकणं आड आलं नाही आणि मी असं मानते की तुमच्या हातात कायम निवडीचं स्वातंत्र्य असतंच असतं मग तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष आहे त्या परिस्थितीला तुम्ही निमूटपणे शरण जाणार की व्हिक्टीम बनून कायम कुरकुरत करवादत राहणार की परिस्थिती बदलायला झगडणार हे निर्णय सर्वस्वी तुमचेच असतात आणि तो निर्णयाचा क्षण ठरवतो तुमचं आयुष्य कुठल्या दिशेनं वळेल ते संतोष यादव बोलत होत्या आणि आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो केवढा आत्मभान होतं या बाईला तासभर गप्पा झाल्यानंतर उरावरी भेटून आमचा निरोप घेऊन त्या आपल्या खोलीत गेल्या त्या गेल्यावर माझ्याबरोबर असलेले एक ज्येष्ठ पत्रकार नवलानं म्हणाले खूप वेगळ्या आहेत ह्या आणि खरंच होतं ते शी इज अ डिफरंट काइंड ऑफ फेमिनिस्ट दी राईट काइंड तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका